परभणी मध्ये लव जिहाद आणि धर्म परिवर्तना विरोधात मुकमोर्चा काढण्यात आला। हा हिंदू धर्मरक्षण मुकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला। हजारों नागरिकांनी सहभाग नोंदवला। लव जिहाद आणि धर्म परिवर्तना विरोधात कायदा करावा आणि तो देशभरात लागू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। पिंपरी चिंचवड शहरातल्या 500 चौकातल्या सीसीटीव्ही सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे शहरावर 24 तास सीसीटीव्हीची नजर असणार आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर घरपोच दंडाची पावती पाठवण्यात येणार आहे। मुंबईतही भाज्यांचे दर कमी झालेत, आवक वाढली आहे, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात सध्या घसरण झाली आहे। पालक 30 रुपया जुडीवरून 20 रुपयांवर आला तर फूलकोबी 80 रुपयांवरून 60 रुपये आणि वांगे 60 रुपयांवरून 40 रुपयांवर आली आहे। पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये मॉडर्न कॉलेज मतदान केंद्रावर गोंधळ झाला। मॉडर्न महाविद्यालयात गणेश खिंड इथं 100 मीटर बूथच्या आतमध्ये काही शिक्षक आणि प्राध्यापक स्लीप वाटण्याचं काम करत होते। महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण चापके यांनी त्याला आक्षेप घेतला आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये गोंधळ झाला। नाशिक जिल्ह्यातल्या अंदरसूल गावात एका शेतकऱ्यानं हरणाच्या पाडसाला जीवदान दिले। पाडसाच्या मागे भटके कुत्रे लागले होते, हे पाहताच शेतकऱ्यांनी पाडसाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली। त्यानंतर ते पाडस वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले। चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेनं मादी बिबट्याचा मृत्यू झाला। तेलंगणाकडे जाणारा मुख्य महामार्ग असल्यानं अवजड वाहनांची सतत वर्दळ असते आणि महामार्गालगत जंगल असल्यानं मादी बिबट्या रस्ता ओलांडत असताना ही घटना घडल्याचा अंदाज आहे। या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे। रायगडमध्ये खोपोलीजवळ मुंबई पुणे महामार्गावर बसला अपघात झाला। बोरघाटामध्ये सायमाळजवळ बस उलटली, 7 प्रवासी जखमी झाले। एकाची प्रकृती गंभीर आहे। मुंबईतल्या चेंबूर जवाहर विद्याभवन शाळेतल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकवीरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला इथं आले होते। मुंबईकडे परतत असताना त्यांच्या बसला अपघात झाला। कल्याणमध्ये कैलासनगर भागातल्या घराला लागलेल्या आगीमध्ये घर पूर्णपणे जळून खाक झालंय। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाहीये आणि अचानक लागलेल्या आगीमुळे मात्र मोठा गोंधळ उडाला होता। आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र अग्निशमन दलानं वेळीच नियंत्रण मिळवलं आणि शेजारची घरं सुरक्षित राहिली। जेएनपीटी 15 मध्ये सीमा शुल्क विभागानं तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। कंटेनर तपासणीदरम्यान कोट्यवधींचं सामान आढळलंय। यामध्ये खुल्या अनब्रँडेड पाकिटांमध्ये मोबाईल ॲक्सेसरीज होत्या। यामध्ये सॅमसंग, ॲपल, बोट, विवो, मोटोरोला, HTC, रिअलमी कंपनीचे बॅक पॅनल, अडॅप्टर, एअरपॉड आढळलेत आणि सर्व सामान हे सुमारे 3.5 कोटी रुपयांचं आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन।